आज आपण सरोजिनी नायडू यांच्या जीवनावरील सामान्य ज्ञानावर आधारित महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. याचे उत्तर देण्यासाठी आपण 5 सेकंद वेळ देण्यात आलेला आहे. प्रश्न पहिला, सरोजिनी नायडू यांचा जन्म केव्हा झाला? या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे, सरोजिनी नायडू यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 मध्ये झाला. प्रश्न दुसरा, स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे, स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू या होत्या. त्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल होत्या. प्रश्न तिसरा, सरोजिनी नायडू यांनी कुठल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले? या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे, सरोजिनी नायडू यांनी 1925 च्या कानपूर अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले. प्रश्न चौथा, कोणत्या साली सरोजिनी नायडू यांनी मद्रास प्रांतीय संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले? या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे, 1918 साली सरोजिनी नायडू यांनी मद्रास प्रांतीय संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले. प्रश्न पाचवा, सरोजिनी नायडू यांचा मृत्यू केव्हा झाला? या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे, सरोजिनी नायडू यांचा मृत्यू 2 मार्च 1949 रोजी लखनौ येथे झाला. हा प्रश्न तुमच्यासाठी आहे, सरोजिनी नायडू यांना काय म्हणून ओळखले जाते? या प्रश्नाचे उत्तर आपण कमेंट बॉक्स मध्ये द्यावे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.